नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या सेशनमध्ये बघा आपण एकोणीस ऑक्टोबरशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो कव्हर करून घेतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब बेल ऐकॉनवरती देखील क्लिक करा ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून चा तुम्ही मिस करणार नाही त्याचबरोबर रोज सकाळी वाजता जेव्हा लेक्चर अपलोड तेव्हा तुम्ही ते पाहू आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात रवी शास्त्री नंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला बघा हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आजच्या सेशन मधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात अलीकडे नॉर्वेचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक जोनास गहर स्टोर बघा जोनास गहर स्टोर हे नॉर्वेचे अलीकडेच नवीन पंतप्रधान झालेले आहेत आता नॉर्वेशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर नॉर्वेची राजधानी काय आहे ओस्लो आहे याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट आठवते का की नोबेल पीस प्राइज जो आहे तो कुठे दिला जातोय ओस्लो नॉर्वे मध्ये फक्त हा एकच नोबेलचा अवॉर्ड आहे जो नॉर्वे मध्ये दिला जातो अदरवाइज जा बाकीचे पाच क्षेत्रांमधील अवॉर्ड आहेत ते कुठे दिले जातात स्टॉक होम स्वीडनमध्ये म्हणून नोबेल एकूण किती क्षेत्रामध्ये दिला जातोय सहा क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर नॉर्वेशी रिलेटेड करंट डाटा जर बघायचा झाला तर बघा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार एकवीस रिलीज करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये टॉप केलेलं होतं नॉर्वेने आणि भारताची रँकिंग त्याच्यामध्ये एकशे बेचाळीसावी इतकी होती त्याच्यानंतर इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने डेमोक्रेसी इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी रिलीज केलेला होता फेब्रुवारीमध्ये तर त्याच्यामध्ये देखील टॉप केलेलं होतं नॉर्वेने आणि भारताची रँकिंग किती होती त्याच्यामध्ये फिफ्टी थ्री त्रेपन्न इतकी होती तुम्हाला मॅग्नस कार्सन यांचं नाव माहिती असेल वर्ल्ड नंबर वन चेस प्लेअर आहेत हे हे कसाला बिलॉंग करतात नॉर्वेलाच बिलॉंग करतात आणि अलीकडे यांना मास्टर कार्डच्या ग्लोबल ब्रँड अम्बॅसेडर देखील बनवण्यात आलेला आहे तर ही काही नॉर्वेशी रिलेटेड माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे जी तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्याच्यानंतर आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा अजीज अखनौच आहेत हे मोरोकोचे नवीन प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत इस्माइल साबरी याकूब जे आहेत ते मलेशियाचे नवीन प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत तर इसाक हरजोग हे इस्रायलचे न्यू प्रेसिडेंट बनलेले आहेत आणि इस्रायलचे पी एम कोण आहेत नेफ्ताली बेन्नेटे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्या फुटबॉल संघाने दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस जिंकली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन भारत भारतीय फुटबॉल टीमनं काय केलेलं आहे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस जी आहे ती आपल्या नावी करून घेतलेली आहे नेपाळला हरवून आठव्यांदा साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप जी आहे ती भारताने जिंकलेली आहे आता फुटबॉलशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर तुम्हाला युरो कप आठवत असेल युरो कप दोन हजार वीस कोणी जिंकलेला आहे इटलीने जिंकलेला आहे कोपा अमेरिका जो आहे दोन हजार एकवीसचा तो कोणी जिंकलेला आहे अर्जेंटिनाने जिंकलेला आहे आता दोन हजार बावीसचा चा फिफा वर्ल्ड कप कुठे होणार आहे कतर दोहा मध्ये होणार आहे त्याच्यानंतर ए एफ सी महिला एशिया कप जो आहे दोन हजार बावीसचा तो कुठे होणार आहे मुंबई आणि पुण्यामध्ये होणार आहे तर हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत त्याच्यानंतर बघा एकमेव फुटबॉल खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती स्टेडियम बांधण्यात येत आहे त्यांचं नाव काय आहे बायचिन भुटिया यांच्या नावावरती स्टेडियम बांधण्यात येत आहे त्याच्यानंतर फिफा च हेडक्वार्टर कुठे आहे जुरीक स्वित्झर्लँडमध्ये आणि अध्यक्ष कोण आहेत ग्यानी इन्फेंटो आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात अलीकडेच ग्लोबल पीस फोटो अवॉर्ड कोणी जिंकला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन आद्या अरविंद आद्या अरविंद यांनी काय केलेलं आहे अलीकडेच ग्लोबल पीस फोटो अवॉर्ड जो आहे तो जिंकलेला आहे या बँगलोरच्या आहेत आणि या केवळ सात वर्षांच्या आहेत आणि यांनी चिल्ड्रन पीस इमेज ऑफ द इयर अवॉर्ड जो आहे तो जिंकलेला आहे आणि हा अवॉर्ड भेटणारा आहे एकमात्र व्यक्ती आहे त्यामुळे यांचं नाव इम्पॉर्टंट आहे आणि हा फोटो जेव्हा त्यांनी काढलेला होता तेव्हा त्या आईच्या कुशीमध्ये झोपून त्यांनी हा फोटो जो आहे तो कॅप्चर केलेला आहे ज्याच्यासाठी त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा अलिझांड्रो प्रितो आहेत यांना फोटोग्राफर ऑफ द इयर ट्वेंटी ट्वेंटी वन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर थॉमस विजन आहेत यांना इंटरनॅशनल नेचर टी टी एल फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार एकवीसने ने सन्मानित करण्यात आलेला आहे तर रॉबर्ट इरविन आहेत हे एक ऑस्ट्रेलियन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत ज्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार एकवीस अवॉर्ड भेटलेला आहे आणि यांना कोणत्या फोटोसाठी भेटलेला आहे बुश फायरसाठी भेटलेला आहे त्याच्यानंतर बघा फोटोशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर ऐश्वर्या श्रीधर यांचं नाव देखील इम्पॉर्टंट आहे कारण दोन हजार वीसमध्ये मध्ये म्हणजे गेल्याच वर्षी यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर हा अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे या नवी मुंबईच्या आहेत आणि यांना लाइट्स ऑफ पेशन या त्यांच्या फोटोसाठी ह्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात अलीकडेच भारताची एकविसावी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार दिव्या देशमुख बघा दिव्या देशमुख या पंधरा वर्षांच्या आहेत आणि महाराष्ट्राला बिलॉंग करतात आणि या सध्या भारताच्या एकविसाव्या महिला ग्रँडमास्टर बनलेल्या आहेत बघा बुडापेस्ट हंगरीमध्ये फर्स्ट सॅटरडे ग्रँडमास्टर चेस टुर्नामेंटमध्ये यांनी हा अवॉर्ड जो आहे तो जिंकलेला आहे किंवा एकविसाव्या महिला ग्रँडमास्टर बनलेल्या आहेत त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे जर चेसशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर त्याच्याबद्दल काही डाटा महत्वाचा आहे जो आपण डिस्कस करत बघा भारतातील महिला ग्रँडमास्टर कोण आहेत एस विजयलक्ष्मी आहेत ठीक आहे आणि जर पहिले पुरुष ग्रँडमास्टर विचारले तर सर्वांनाच माहिती आपल्याला विश्वनाथन आनंद यांचं एक बुक देखील आहे माइंड मास्टर नावाचं आणि यांनाच एकोणीसशे एक्याण्णव ते ब्याण्णवच्या दरम्यानचा पहिला राजीव गांधी खेरत्न पुरस्कार मिळालेला आहे आता राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांच्या नावावरती करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याची जी पुरस्कार राशी आहे साडेसात लाख रुपये ती वाढवून पंचवीस लाख इतकी करण्यात आलेली आहे आता भारताचे सत्तरावे ग्रँडमास्टर कोण आहेत आर राजा ऋत्विक आहेत सर्वात तरुण जर ग्रँड मास्टर बघायचे झाले ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये तर ते कोण आहेत अभिमन्यू मिश्रा आणि भारताचे सर्वात तरुण बघायचे झाले तर ते कोण आहेत डी गुकेश त्यांचं नाव आहे ज्यांनी अलीकडेच नॉर्वे चेस ओपन दोन हजार एकवीसचा किताब जो आहे तो आपल्या नावी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा बरेच वेळा स्टॅटिक डाटावरती देखील क्वेश्चन विचारला जातो जसं की चेस बोर्डवरती कॉलम किती असतात सिक्स्टी फोर असतात त्याच्यानंतर एकूण स्क्वेअर किती आहेत चेसच्या बोर्डवरती टू झिरो फोर दोनशे चार आहेत आणि चेस अची वर्ल्ड वाईड चालवणारी एक संस्था आहे तिचं नाव काय आहे फिडे आहे ठीक आहे त्याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे लॉरेन्स स्वित्झर्लंडमध्ये आहे आपण वर्ल्ड चेस डे कधी साजरा करतोय वीस जुलैला साजरा करतोय आणि भारतामध्ये पहिल्यांदा चेस अकॅडमी कुठे ओपन होत आहे भुवनेश्वर या ठिकाणी तर ही काही महत्वाची इम्पॉर्टंट अशी माहिती आहे याच्याशी रिलेटेड या क्वेश्चनशी रिलेटेड तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोप फिफ्टीन म्हणजेच कोप म्हणजेच काय कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज नुकतेच कोठेच आयोजित केली गेली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन कुनमिंग चीन कुनविंग चायनामध्ये कोप फिफ्टीनचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि कोप कशासाठी आयोजित करतात बायोडायव्हर्सिटी साठी सा तर आता याच्यामध्ये एक घोषणापत्र देखील केलं जात आहे ज्याला कुनमिंग घोषणा किंवा कुनमिंग डिक्लेरेशन असं देखील म्हणतात ज्याचा संबंध कशाशी आहे जैवविविधतेच्या संरक्षणासाठी त्वरित आणि एकूकृत प्रयत्न करण्यासाठी हे घोषणापत्र जे आहे ते डिक्लेअर केलं जात आहे त्याच्या बरोबरच बघा प्रवासी पक्षांवरती कोप थर्टीन जो आहे तो कुठे आयोजित करण्यात आलेला होता दोन हजार वीस ला गांधीनगर गुजरात या ठिकाणी त्याच्यानंतर बघा कोप ट्वेंटी फाईव्ह जो आहे दोन हजार एकोणीस ला झालेला आहे तो कुठे झालेला आहे स्पेन मद्रिद मध्ये आणि आता कोप ट्वेंटी सिक्स जो होणार आहे तो कुठे होणार आहे ग्लास्को मध्ये दोन हजार एकवीस ला होणार आहे तो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच केंद्र सरकारने अपवादात्मक परिस्थितीत गर्भपात करण्याची मर्यादा वीस आठवड्यांपासून वाढवून किती केली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन चोवीस आठवडे बघा वीस आठवड्यांपर्यंत अं अपवादात्मक परिस्थितीमध्ये गर्भपात करण्याची मर्यादा होती ती केंद्र सरकारनं काय केलेली आहे चोवीस आठवड्यांपर्यंत केलेली आहे मेडिकल टर्मिनेशन संशोधन ॲक्ट दोन हजार एकवीसला राज्यसभेमध्ये मंजुरी दिल्यानंतर हा चेंज जो आहे तो करण्यात आलेला आहे आता इथे अपवादात्मक परिस्थिती किंवा असाधारण स्थिती म्हणजे काय आहे बघा पहिले म्हणजे एखादी रेप पीडित असेल किंवा एखाद्याचं वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल ज्याला आपण नाबालिंग म्हणतोय किंवा एखादी कमजोर व्यक्ती असेल म्हणजेच दिव्यांग व्यक्ती असेल अशा केसेस मध्ये जर असं असेल तर त्यांची मर्यादा किती केलेली आहे गर्भपात करण्याची वीस आठवड्यांपासून चोवीस आठवडी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा चर्चेत असलेले धनुची नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन पश्चिम बंगाल आता बघा वेस्ट बेंगॉलचं हे धनुची नृत्य आहे नवरात्रीच्या लास्टचा डे जो असतोय दुर्गा पूजेचा त्या दिवशी हे नृत्य जे आहे ते केलं गेलेलं आहे आणि हे नृत्य कशाचं प्रतीक आहे शक्तीचं प्रतीक आहे जी देवी भवानी आहे तिच्या शक्तीला तिची शक्ती किंवा तिची ऊर्जा वाढवण्यासाठी हे नृत्य जे आहे ते सादर केलं जात पुराण कथेनुसार बघा महिषासूर नावाचा एक राक्षस होता जो खूप शक्तिशाली होता आणि त्याला कोण नर देवता मारू शकत नव्हता आणि त्याचा वध करण्यासाठी भवानी देवी गेलेली होती आणि तिलाच तिचीच शक्ती किंवा तिचीच ऊर्जा वाढवण्यासाठी हा नृत्य केला जातो असं मानण्यात येतं आता इथे थोडे क्लासिकल डान्सशी रिलेटेड क्वेश्चन आलेलं आहे तर काही क्लासिकल डान्स कोणत्या राज्याशी रिलेटेड ते आहेत ते पाहूयात बघा कुचीपुडी तुम्हाला विचारलं तर ते आंध्र प्रदेशशी रिलेटेड आहे ठीक आहे त्याच्यानंतर कथकली मोहिनी अट्टम कोणाशी रिलेटेड आहे केरळशी भरतनाट्यम जे आहे ते तमिळनाडूशी कथक जर विचारलं जनरली तर ते नॉर्थ इंडियाला बिलॉंग करत आहे त्याच्यानंतर सतारिया जे आहे ते आसामचा डान्स फॉर्म आहे बिहू हा देखील आसामचा डान्स फॉर्म आहे लोकनृत्य जर बघितली घुमर चक्री हे राजस्थानशी रिलेटेड आहे चर्कुला जर आहे ते उत्तर प्रदेशशी लावणी किंवा तमाशा जे आहे ते आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड आहे सगळ्यांनाच माहिती आहे आपण तुम्हाला एक क्वेश्चन की कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला होता तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं एक त्रिपुरा बघा त्रिपुराचे जे मुख्यमंत्री आहेत बिप्लव कुमार देव यांनी राज्याच्या आगरतला शहराच्या बाहेर ऑक्सिजन पार्कचं उद्घाटन केलेलं आहे आता जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आयोगाकडून का काही महत्वाची सूचना मोटार वाहन 2020 आहे बघा सहाय्यक पूर्वपरीक्षा दोन हजार वीसच्या च्या सुधारित निकालानुसार मुख्य परीक्षेस नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची जी सुविधा दिलेली आहे ती दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे आजचा आपलं लेक्चर इथे संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअरशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट व्हिडिओ ज्या ज्या लिंक आहेत त्या प्रोवाइड केलेल्या आहेत आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलचा कोणताही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद